भाऊसाहेब आपला माधव कसा आहे तुम्ही जाणताच. समाजकारण सोडून तो प्रपंचात रमेल असे तुम्हाला वाटते का? अशाच नको, तो समाजकारणही करणार आणि प्रपंचही करणार. दोहोचा मेळ कसा साधायचा हे तो चांगलेच जाणतो. या ना, या या. समाजकारणाचे नाव घेतले आणि समाजकारण हजर. नाव घ्यायची खोटी. नमस्कार भाऊसाहेब. नमस्कार. नमस्कार. हे कोण? यापूर्वी आम्ही कधी पाहिलेले नाही म्हणून विचारतोय. बरोबरच आहे भाऊसाहेब, हे प्रथमच येत आहेत. वासुदेव बळवंत फडके यांचं नाव. वा, उत्तम, छान. काही विशेष काम दिसते आहे माधवाकडे. होय, आमचे माधवराव स्वदेशीवर व्याख्याने देत ठिकठिकाणी फिरत आहेत. भाऊसाहेब, माधवरावांसारखा द्रष्टा मित्र आम्हास लाभला हे आमचे भाग्यच म्हणावायचे. नाही, चांगलेच आहे, पण या गृहस्थांचे काम काय आहे ते काही कळले नाही. आमचे माधवराव आकडेवारीनिशी सत्य परिस्थितीचे नेमके वर्णन करतात. ते ऐकून अन्यायाविरुद्ध बाहूस पुरण पाहू लागतात. मनात मोठाच गलबला होतो. वासुदेव बळवंत फडक्यांचेही असेच काही झालेले. माधवरावांच्या स्वदेशीच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांची भेट घ्यावी असते इथे आलेले. देशभक्ती जागृत झाली. वा वा. नाही, देशभक्ती वगैरे सगळे ठीक आहे, पण पोटापाण्याचे काय, प्रपंचाचे काय? लष्कराच्या हिशेबी खात्यात आहे. लष्कराच्या हिशेबी खात्यात आहात? म्हणजे हे मोठे धाडसच म्हणावयाचे. आणि मग प्रपंचाचे काय? 2 वर्षापूर्वी यांच्या प्रथम पत्नी निवर्तल्या. आता दुसरा विवाह केलेला आहे. म्हणजे पुन्हा विवाह केलायत ना, संसारात पुन्हा पडलायत ना. अहो, मग गृहस्थ धर्म पाळा. या नवमतवाद्यांच्या नादास कशासाठी लागताय? नाही, म्हणजे आमचे विचार तुम्हास पटावयाचे नाही. माधवा माधवाच्या नव्हे, माधवराव रानड्यांच्या भाषणाने प्रेरित झालेले आहात तुम्ही, प्रभावी झालेले आहात तुम्ही. तेव्हा आमच्या सारख्यांचे विचार म्हणजे आळवाचे फतफते वाटत असेल तुम्हास. जा, माधवरावास भेटून या. या.